परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील मौजे फळा येथील गायरानधारक गेल्या 5 दिवसांपासून न्याय हक्कासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत बिराट आंदोलनासाठी बसली असून आज 3 मार्च रोजी रविवारी लाल सेनेचे प्रमुख कॉम्रेड गणपत विशे यांनी भेट घेऊन मातंग व बौद्ध समाजाच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांनी जिल्हा प्रशासनाचा यावेळी निषेध व्यक्त करून बिराट आंदोलनाला पाठिंबा दिला. यामुळे फळा येथील भूमिहीन लोकांना मोठा दिलासा मिळाला असून पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लाल सेनेचे कॉम्रेड गणपत भिशे यांनी प्रशासनाला दिला. यावेळी फळा गावातील गायरानधारक व लाल सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील 5 दिवसापासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर फळा तालुका पालम जिल्हा परभणी येथील गायरानधारकाचं बिराट धरणे आंदोलन सुरू आहे. परभणी पोलिसांचा अभ्यास कमी असल्यामुळं त्यांनी हे बिराट धरणे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. बिराट धरण्याचा अर्थ असा असतो की घरातून जे काही तवा चूल घेऊन येणं आणि प्रशासनाच्या दारामध्ये जाऊन आपली मागणी पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी धरणे देणं. परंतु परभणी नवा मुंडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी हे बिराट धरणे आंदोलन रोखलेलं आहे आणि या ठिकाणी चूल पेटू दिलेली नाही आणि म्हणून मागच्या 5 दिवसापासून या ठिकाणचे आंदोलक हे उपाशी आहेत. हे उपाशी आंदोलकांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलिसांची असेल असा आम्ही त्यांना इशारा देत आहोत.